नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। वसमत नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वसमतच्या आस्थापनामध्ये अक्षरशः गुडगा उडगाभर खोल असं पाणी शिरले आपण पाहू शकता। काल रात्री मुसळधार पाऊस झाला आहे आणि या दुकानांमध्ये अक्षरशः गुडगाभर पाणी साचल्यामुळे आता या दुकानदारांचे अतोनात हाल होत आहेत। आपल्यासोबत काही दुकानदार आहेत ज्यांच्या दुकानामध्ये पाणी शिरले, काल मुसळधार पाऊस झाला आहे, तुमच्या दुकानामध्ये पाणी शिरले, कशी परिस्थिती झाली? नमस्कार भाऊ, मी नगरपालिकेच्या सफाई काम ठेकेदाराला मी कमीत कमी एका महिन्यापासून मागत होतो की भाऊ आम्हाला साफ करून द्या। मी नगरपालिकेत गेलो, तिथं म्हणजे कोणी अर्ज घेतलीच नाही। मी दोनदा गेलो, दोनदा ते ठेकेदार इथं येऊन चौकशी केली। मी आता जे सी बी लावतो म्हणले, जे सी बी खराब आहे, जे सी बी खराब आहे। मी त्यांना मागं लागलो, मग सीताराम मॅनेवार स्वतः इथं आले, त्यांना त्यांच्या मोबाईलवरून फोन लावले त्यांना, म्हणजे मी काढून देतो म्हणले, एका भाऊ एका दिवसात करून देतो। ते म्हणले अर्जंट करून द्या म्हणले, या लोकांना त्रास होतात। आज एक महिना झाला त्यांना केलं नाही। आज ते पूर्ण पाणी रात्री दुकानामध्ये 5-6 दुकानामध्ये शिरलं। आम्ही रात्री 2:30 दुकान पूर्ण पाणी मोटरी लावून काढलं। ते अजून आता आज दुपार आज 2 वाजलेत तरी पण मोटर पाणी काढणं चालू आहे। आम्हाला इतकं भयंकर त्रास आहे, नाली जर साफ झाली असती तर आज आमचं इतकं मोठं नुकसान झालं। आणि हे पाणी काल मुसळधार पाऊस झाला, हे पाणी कशा पद्धतीनं तुमच्या दुकानात येते, कुठून पाणी येते, काय त्रास? हे बँक कॉलनीतून सगळं पूर्ण प्रहार या साईडला आहे मेन रोडला, तर हे नाली गच्च झाल्यामुळं ते नाली साफ केली नाही आणि ते नालीमध्ये पाणीचा वाट नसल्यामुळं ते सगळं पूर्ण बँक कॉलनीतला तिकडल्या त्या भागातला पूर्ण पट्टा लोंढा आमच्या दुकानामध्ये आला आणि सगळं टोटल आमच्या 4-5 दुकानाचं नुकसान झालं आहे। बरोबर आहे, आपण पाहू शकतो काल मध्यरात्री पाऊस झाला आहे, मुसळधार पाऊस झाला आहे आणि अजूनसुद्धा मोटरीच्या सहाय्याने या दुकानातलं पाणी काढणं चालू आहे। पालिकेचा नियोजन शून्य कारभार वारंवार वसमत नगर परिषदला सांगूनसुद्धा त्यांनी काहीही ॲक्शन या ठिकाणी घेतली नाही। वसमतचे दुकानातील नागरिक आता दुकानवासी आता त्रस्त झालेले पाहायला मिळतात। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काल झालेल्या मुसळधार पावसाचं पाणी साचले। आता नगरपालिका यावर काय ॲक्शन घेणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली। युवा क्रांती न्यूज लाईव्ह, लढा युवकांच्या तरुण विचारांचा।